व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्पॉट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, महाराष्ट्र क्राईम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जनता दरबार. कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनीत ऐकल्या जनतेच्या समस्या. कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनीत जनता दरबार भरवत तेथील जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी निवेदने स्वीकारली. या जनता दरबाराचे आयोजन माजी नगरसेवक निलेश शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयात केले होते. या जनता दरबारापूर्वी एका वाचनालयाचे उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याण पूर्वेतील समस्या ऐकण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपली गाराणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समोर मांडली. यात पोलीस स्टेशन, विद्युत पुरवठा, आरोग्य व्यवस्था तसेच नागरिकांना महापालिकेबाबतच्या समस्या मांडल्या. यावेळी पोलिसांबाबत असलेल्या एका समस्येबाबत कोळसेवाडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहू साळवे यांना बोलावून त्यांना या समस्येबाबत अवगत केले. तर कोरोना लसींच्या तुटवड्याबाबत स्थानिक शिवसैनिकांना लक्ष घालावयास सांगून आपल्या स्वयंसहाय्यकास येथे लसीकरणाची व्हॅन उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच अनेकांच्या नोकरीबाबत इतर वैयक्तिक समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या कार्यालयात घेतलेल्या जनता दरबारात श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे, नितीन पाटील आदी प्रमुख लोक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.